मग आपण म्हटल्याप्रमाणे त्यांच्यामध्ये बी अजून तिढ आहे. त्यांना ज्या जागा वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्या. शिंदे गट आहे, अजितदादा गटाचे उमेदवार अजून ठरलेले नाहीत. म्हणजे त्यांची जी त्यांची आघाडीची बोलणी ती बी त्यांची युतीची बोलणी अजून पूर्ण झाली नाही. आणि काँग्रेस आणि मित्रपक्षांची चर्चा चालू आहे आणि ह्याच्यामध्ये 2 दिवसात तोही निर्णय होईल. आचारसंहिता उद्या लागेल का परवा लागेल अजून मला काही सांगता नाही येणार. पण निवडणूक आयोगाने बैठक घेतली आणि त्या बैठकीत होऊ शकतं. आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाने एक मीटिंग होती आणि त्या मीटिंगमधनं ते जाहीर करतात. तर उद्या जाहीर होऊ शकतं असं तुमचं आमचं मत आहे. पण काँग्रेस पक्ष सगळ्यांच्या विचारला घेऊन मित्रपक्षांच्या विचारात घेऊन जे उमेदवारी जाहीर थोड्या 2 दिवसात करू शकतात. भाजपची पुण्यातली उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केली आहे, पण काँग्रेसचा अजूनही उमेदवार घोषित झालेला नाही. मी म्हणल्याप्रमाणे त्यांचे शिंदेगट अजितदादा गट यांची पूर्ण युती झालेली नाही. त्यांना ज्या जागा वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्यात. त्याच पद्धतीने काँग्रेस मित्रपक्षांच्या विचाराने एकाच दिवशी उमेदवारी जाहीर केली असं मला वाटतंय. पण ही पण जागा तुमचीच आहे परंपरागत, मग इथं पण काही वाद सुरू आहेत का महाविकास आघाडीमध्ये? नाही, पक्ष मंडळी स्पर्धा असतात आणि स्पर्धा असल्या तर ते सगळ्यांना अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये सगळे उमेदवारी मागतात. अनेक नेत्यांनी पुणे शहरात उमेदवारी मागितली काँग्रेसच्या. त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष ठरवलं आणि उमेदवारी 2 दिवसात जाहीर होईल असं वाटतं. तुम्ही पुण्यामध्ये महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांची भेट घेतात. आज त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडीने मला पुण्याच्या लोकसभेसाठी उमेदवारी घोषित करावी यासाठी त्यांच्या या भेटीगाठी सुरू आहे. कोणाच्या? वसंत मोरे. नाही, आता शेवटी पक्ष जो आहे तो निर्णय पक्ष घेऊ शकतो. कोणाला पक्षात घ्यायचं, कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरवतो. पक्ष जो निर्णय घेईल तो शेवटी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. मग उमेदवार म्हणण्यापेक्षा काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला लढायचं आहे. आणि लोकशाहीच्या विरोधात ज्या पद्धतीनं सध्याचं राजकारण चाललं आहे ह्याला थांबवण्याचं काम तुम्हाला, आम्हाला आणि सर्व जनतेला करायचं आहे. त्यामुळे उमेदवार कोण असण्यापेक्षा उमेदवार हा काँग्रेस पक्ष मित्रपक्षाचा निवडून आला पाहिजे. त्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करेल. तुम्ही पण इच्छुक आहे, तुमच्या नावाची पण चर्चा आहे. असं असताना वसंत मोरे जर महाविकास आघाडीमध्ये आले तर तुमची तयारी आहे का त्यांच्या? माझं म्हणणं आहे काँग्रेस पक्षाचे सगळे लोक निर्णय घेतील तो निर्णय योग्य असतो. कारण शेवटी काँग्रेस पक्ष हा वाढीच्या दृष्टीने अनेक लोक येत असतील तर त्यांना घेणं काम आहे. आणि त्यांना घेऊन काय शेवटी पक्ष निर्णय घेणार आहे. जो निर्णय घेईल आणि ज्याला घेतील ज्याला उमेदवारी देतील तो आपल्याला कार्यकर्ता आहे नात्याने मान्य आहे. आपल्याला शेवटी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासाठी मित्रपक्षांच्या उमेदवारासाठी आपल्याला काम करायचं. वसंत मोरे यांनी स्पष्ट असं संकेत दिलेले की मी लोकसभा लढवणारच आहे आणि मी तेवढ्यासाठीच मनसेतून बाहेर पडलेलो आहे. आणि त्यानंतर मग त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी मोहन जोशी तिथे गेले होते. त्यांना लोकसभा लढवायचे असं त्यांना तिकीट दिलं तर तुमचं काय म्हणतं? मी परत एकदा म्हणतो की काँग्रेस पक्षाचे नेते निर्णय घेतील. उद्या कोणालाही उमेदवारी दिली तर काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता प्रयत्न करेल. पण ते अपक्ष लढायला सुद्धा तयार आहेत. असं असताना मग पुण्यामध्ये तिरंगी लढत होऊ शकते काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी वसंत मोरे हे आव्हान ठरणार नाहीत का त्यावेळी? बघा, लोकशाहीमध्ये कुणी उभं राहायचं त्यांचे ज्याचे त्याचे अधिकार आहेत. आणि मतदान करणं हे जनतेचा अधिकार आहे. मग मतदार राजा ठरवतो की कोणाला निवडून द्यायचं. त्यावेळेला मतदान राजा ज्याला निवडून द्यायचं त्याला निवडून दिलंच ना. प्रशासक राजवटाची 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. अधिकारी मस्त आहेत पण पुणेकरांना नागरिकांना मोठा त्रास होतोय. आयुक्त कुठलंही काम करत नसल्याची तक्रार जी आहे ती नागरिक करत आहेत. तुम्ही देखील आयुक्तांचं बाहेरकर आंदोलन केलं होतं. 2 वर्ष झाले कोर्टातला वाद संपत नाही, एकीकडे आयुक्त काम करत नाही आहेत. पुणेकरांचं भविष्य काय? बघा, आपल्याकडं अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं एक मेडिकल कॉलेज आपण चालू केलं आणि त्याच्यामध्ये 137 कोटी रुपये प्रोजेक्टचे काढून वार्डामध्ये अबकडं असे वाटले त्यांनी. काल त्याच्यासाठीच मी त्यांच्या ऑफिसला जाऊन बसलो त्यांच्या बंगल्याच्या बाहेर. त्यांना सातत्यानं सांगितलं की अबकडं संपलं आहे, प्रशासकीय राजवट चालू झाली, तरी तुम्ही भारतीय जनता पार्टीचा अजेंडा का राबवत आहे? आणि हा जर राबवत असेल तर आपल्याकडं अटल बिहारी यांच्या नावाने असलेलं प्रोजेक्ट असलेलं मेडिकल ह्याचे पैसे काढणं वाढवायच ज्या पद्धतीने त्यांनी त्या पैशाचं वर्गीकरण केलं हे प्रशासकीय धोरण होऊ शकत नाही. हे निर्णय नियमानुसार होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर मी बसलो. अनेक टेंडर सेट करण्याचं काम गेल्या कित्येक दिवसात विक्रम कुमार करत आहेत. आम्ही सातत्यानं त्यांना सांगतोय की तुम्ही चुकीचा पॉईंट आहे, पुणे शहरात पाडू नका. कारण अटलजींच्या नावाने असलेलं मेडिकलचे पैसे हे काढणं
आणि हे गटार मीटरला वापरणं किंवा एखाद्या वार्डामध्ये अवकड म्हणून टाकणं हे नियमाला धरून नाही आहे. आणि माझ्याकडे परत तेच वाचत होतं, माझ्यासमोरच पडले ते सगळे कागदपत्र. तर अटलजींच्या नावाने असणारं कॉलेज ह्याला पैसे 137 ना हे अजून मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे. त्याचे पैसे न काढता हे पैसे मेडिकलला वापरत जेणेकरून विद्यार्थी सेट होतील, चांगलं आपल्याला आरोग्य सुविधा मिळेल ह्याच्याकडं प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. पण ते काढलेत आणि अबकडं करून प्रभाग क्रमांक 18 क्रमांक 17 25 कॅन्टोनमेंट 137 कोटी रुपये वाटण्याचं त्यांनी काम केलं. हे निर्णय चुकीचा आहे. हे आणि हे सगळे पैसे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या लोकांनाच टाकलेत. आणि हे पैसे खाण्याचे उद्योग ह्या आयुक्तांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम ह्या निमित्ताने केलं. अटलजींच्या नावाचे पैसे काढणं म्हणजे हे भारतीय जनता पार्टीला कितपत योग्य आहे हा महत्त्वाचा भाग आहे. कारण अटलजींच्या नावाचं असलेलं मेडिकल जगामध्ये चांगलं हो, त्याचं चांगलं नाव हो, पुणे शहराचं नाव हो, पुणे मुन्सिपल मनपाचं नाव हो, अशा पद्धतीने त्यावर काम केलं पाहिजे. पण त्यातलेच पैसे काढलेत म्हणजे हे आयुक्त किती चुकीचं काम करतात ह्यासाठीच आम्ही काल त्यांच्या बंगल्याच्या बाहेर बसलो. एक मिनिट काल अजित पवार जोडून आहे त्याला जोडू नये आमदार साहेब. पुणे ZPO जिल्हाधिकारी किंवा आपले विभागीय आयुक्त यांची बदली होते मात्र आयुक्तांची 2-2 वर्षापासून बदली होत नाही. तुम्ही बदलीची मागणी करताय का? बदलीची मागणी आता बदली आज होईल उद्या होईल असं 6 महिने चाललंय. आणि याच्यामध्ये त्यांना भारतीय जनता पार्टीचा अजेंडा ह्यांच्याकडनंच राबवून घ्यायचा आहे. आज सगळे टेंडर सेट करण्यापासून आयुक्तांनी काम केलं आहे. सॅनिटरी नॅपकिन असेल, तुम्हाला पुलाची उद्घाटन असतील, तुम्हाला सांगतो कोंढव्याची लॅब असेल, वारज्याचं टेंडर असेल. आत्ता जे पैसे आणलेत हे काही बिल्डर लोकांसाठी आणलेत, काही ठेकेदारां लोकांसाठी आणलेत, आणि काही लोक भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाच्या लोकांच्या खिशात घालण्यासाठी आणलेले. अशा पद्धतीचं काम मोठा भ्रष्टाचार ह्या महानगरपालिकेत विक्रम कुमारांच्या मध्यस्थीने आशीर्वादाने झालेला आहे. त्यामुळे त्यांना 3 वर्ष झाली तरी त्यांची बदली होत नाही. आता तुम्ही मला सांगितलं की मीटिंग आहे निवडणूक आयोगाची, 1-2 दिवसात बदली व्हायची शक्यता आहे. अजित पवारांनी विश्रांतवाडीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये भाषण केलेलं होतं की पुण्यातले गुन्हेगारी खेचून काढायचे आहेत, गुन्हेगारांना आता पत्रात घातलं जाणार नाही. पण काल बारामतीमध्ये त्यांनी बोलताना सभेत असं म्हणालेले की त्यांचे पदाधिकारी असलेले नाना देवकाते यांच्या कार्यकर्त्याला त्यांनी मोकातून बाहेर काढलेलं आहे असं जाहीर विधान त्यांनी केलेलं आहे. एकीकडे अशा पद्धतीची भाषा करायची आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांच्या गुंडांना वाचवण्याचा प्रयत्न अजित पवार करत आहेत. नाही, मी दादांबद्दल काय बोलणार नाही. कारण दादा हे पुण्याचे पालकमंत्री, मागच्या 15 दिवसापूर्वी त्यांचा मुलगा कोणा तरी भेटला हे तुमच्याकडं, माझं त्याच्याबद्दल नाही. पण मी पोलीस कमिशनरला स्वतः पत्र दिलं आहे की जे गुन्हेगारांना मदत करतात, गुन्हेगारांना आशीर्वाद देतात, ज्या मंत्र्यांच्या नावाखाली फिरतात, त्या मंत्र्यांची परेड करा. गुन्हेगारांची परेड तर मंत्र्यांची बी परेड करा, आमदारांची करा, माझा जवळचा असेल तर माझीही करा. एकदा पुणेकरांना कळू द्या आणि मग गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पुणेकरांनी पुढं आलं पाहिजे. मी बोललो की कोथरूडची गुन्हेगारी मुक्त करा, ह्याच्यासाठीच मी बोललो होतो आणि त्याची प्रेस बी झाली होती. तर सातत्यानं गुन्हेगारांना पाठीशी घालून राजकारण करणारी जी लोकं असतील त्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे. कारण आजचा दुश्मन उद्याचा दोस्त असतो. हे गुन्हेगार हे कोणाचे नसतात, हे यांच्या आईबापाचे बी नसतात. ज्याची सत्ता असते त्याच्या घरात ती जातात. तर हिरनी समजू नये की हे गुन्हेगार आमचे कायम राहतील असं काय नसतं. उद्या सत्ता बदलली तर ते गुन्हेगार दुसऱ्या नेत्याच्या दारात उभे राहिलेले आपण कित्येक वर्ष बघितले. तर हे सगळं गुन्हेगारने मी ध्यानात ठेवा की कितपत ह्यांच्यामध्ये आपण गेलं पाहिजे आणि आपला रास वाईट आहे हे त्यांनी ध्यानात ठेवलं काढली पाहिजे का. बघा माझी काढा, माझ्याबरोबर गुन्हेगार असेल तर माझी काढा. वसंत मोरेंसाठी रवींद्र दंगेकर माघार घेणार का? अहो मी पक्षाचा बांधील आहे, पक्ष जो सांगेल त्याच्या मागे मी उभा राहणार हे मी पहिल्या दिवसापासून म्हणतो, आजही म्हणतो आणि उद्या म्हणतो. शेवटी पक्ष आहे, पक्षाने ठरवलं की त्याचं काम करणं आमचं माझं कर्तव्य. काल मुरली मोहोळ असं म्हटले की निकाल आमच्याच बाजूने ते बोलतात, ते वस्तुस्थिती खरी आहे, ते एकतर्फीच लढवतात तर त्याला उत्तर जनता देईल ना, थोडीच मोहोळ द्या ना.